उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे विजेचा धक्का बसल्यामुळे 24 म्हशींचा मृत्यू झालाय. पशुपालक हरिदास भजनामळे आणि विष्णू भजनामळे यांच्या मालकीच्या या 24 म्हशी होत्या. गुरुवारी त्या नेहमीप्रमाणे चरण्यासाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असलेल्या ओढ्यात त्या उतरल्या. मात्र विजेची तार तुटून त्या ओढ्यात पडली होती, त्यामुळे ओढ्यात साठलेल्या पाण्यात करंट उतरला आणि या दुर्दैवी घटनेत 24 मुक्या प्राण्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पावसामुळे अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो, पण तो खंडित पुरवठा सुरळीत झाल्यानंतर काही ठिकाणी पडलेल्या विजेच्या तारांमुळे विजेचा प्रवाह इतरत्र वाहतो. विजेचा हा वाहणारा प्रवाह अनेकदा मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत ठरत असतो. त्याचप्रमाणे आता या मुक्या जीवांसाठी हा करंट कर्दन काळ ठरला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील एका ओढ्याच्या पाण्यात करंट उतरला होता आणि याची कल्पना पशुपालक भजनावळे यांना नव्हती. मात्र चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या म्हशी पाण्यात उतरल्या आणि ही दुर्दैवी घटना घडली. पाण्यात उतरलेल्या म्हशींसोबत दुर्घटना घडल्याचं लक्षात येताच भजनावळे यांनी उर्वरित म्हशींना पाण्यात जाण्यापासून रोखले, त्यामुळे उर्वरित 4 म्हशींचा जीव वाचलेला आहे. या घटनेची माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली असून महसूल प्रशासनाने पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीमधून संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी गुळवंची ग्रामस्थांनी केली आहे.